नाट्यमय घडामोडीनंतर प्रभाग क्रमांक 14 येथे महाविकास आघाडीचे नारळ फुटले। तर मंडळी गेल्या काही दिवसापासून प्रभाग क्रमांक 14 येथे एक काम मैंने किया है, एक काम तूने किया है असे आरोप प्रत्यारोप प्रभाग क्रमांक 14 येथील नगरसेवक करत आहेत। त्याचं कारण म्हणजे सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय मामा भरणे यांनी 87 लाख रुपये प्रभाग क्रमांक 14 येथील किडवाई चौक ते जिंदा शामदार चौकापर्यंतचा रस्ता कामाला दिले होते आणि त्याच रस्ते कामाचा शुभारंभ काही दिवसापूर्वी MIM पक्षाचे नगरसेवक रियाज खरादी यांनी केले होते व त्यानंतर 2 दिवसांनी पुन्हा काँग्रेसचे नगरसेवक तौफिक हत्तुरे यांनीही त्याच रस्ता कामाचे शुभारंभ आपल्या काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते व प्रभागातील नागरिकांना घेऊन केले होते। जसे सदर रस्ता कामाचा शुभारंभ झाला तसे हळूहळू रस्ता तयार करण्याचे काम देखील सुरू झाले, परंतु सदर काम हे श्रेयवादात गुंतत गेला, म्हणजे आरोप प्रत्यारोप होत गेले व कसे बसे सदर काम हे पूर्ण झाले। रस्ता पूर्ण झाल्याने त्याच रस्त्याचे उद्घाटन पालकमंत्री दत्तात्रय मामा भरणे व आमदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते करण्यात येणार होते, त्यामुळे काँग्रेस पक्षाच्या वतीने जयत अशी तयारी करण्यात आली होती व इकडे राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने देखील तयारी करण्यात आले होते आणि MIM पक्षाचे नगरसेवक रियाज खरादी यांनीही जंगीय असे तयारी केली होती, परंतु आमदार ताई व पालकमंत्री येण्यापूर्वीच बॅनर वरून नगरसेवक रियाज खरादी व महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये हमरा तुमरी झाले आणि त्यामुळे सदर कार्यक्रम हे जिंदा शामदार चौक येथे न करता किडवाई चौक येथील सोशल शाळेसमोर आमदार प्रणिती शिंदे, पालकमंत्री दत्तात्रय मामा भरणे, नगरसेवक तौफिक शेख, नगरसेवक तौफिक हत्तुरे, राष्ट्रवादी पक्षाचे संतोष पवार यांसह आदींच्या उपस्थितीत संपन्न झाले। पालकमंत्री दत्तात्रय मामा भरणे हे रियाज खरादी यांच्याकडे न जाता ते पुन्हा आपल्या कामाकडे निघून गेले। तिकडे मात्र नगरसेवक रियाज खरादी हे पालकमंत्री येणार आहे म्हणून जयत अशी तयारी केली होती, म्हणजे मोठा स्टेज, बॅनर, स्पीकर, हार, पाण्याची बाटली यांसह आदीची तयारी केली होती, परंतु सदर काम हे नगरसेवक रियाज खरादी यांचे एकट्याचे नसून हे महाविकास आघाडीचं काम आहे असे म्हणत महाविकास आघाडीचे नारळ पालकमंत्री दत्तात्रय मामा भरणे व आमदार प्रणिती शिंदे यांनी फोडून कोण किती पाण्यात आहे हे आम्हाला चांगलंच माहित आहे असे म्हणत ते निघून गेले। त्यामुळे इकडे महाविकास आघाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह दिसून आला आणि तिकडे मात्र नगरसेवक रियाज खरादी हे खूप टेंशन मध्ये होते। शेवटी नाट्यमय घडामोडीनंतर महाविकास आघाडीचा कसबस नारळ फुटला।